मराठा समाजातील तरुणांना सरकार अटक करत आहे, गुन्हे दाखल करत आहे, या संदर्भात सरकारने दिलेले आश्वासन पाळले जात नाही। सरकारच्या पाठबळाशिवाय स्थानिक पोलीस असे करू शकत नाहीत। तुम्ही कोणता डाव टाकला आहे पण तुम्हाला हा डाव परवडणार नाही। आम्हाला अटक होईल पण पुन्हा बाहेर येऊ, परंतु त्यानंतर पुढचे डाव अवघड राहतील, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला। आपणास अटक होण्याची चर्चा सुरू आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले, मला अटक करा, मी तयार आहे, परंतु त्यानंतर तुम्हाला कळेल मराठा समाज काय आहे, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला दिलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा चौथा टप्पा 1 डिसेंबर पासून सुरू झाला। खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांच्या ठिकठिकाणी सभा होणार आहेत। त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की मराठा समाजातील 32 लाख तरुणांना आरक्षण मिळाले, आरक्षण आपणास मिळणारच आहे, यामुळे मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे। ठिकठिकाणी माझ्या सभा होत आहेत, परंतु या सभेपूर्वी रॅली काढल्या जात आहे, त्यामुळे सभेला उशीर होत आहे, त्यामुळे आता रॅल्या बंद कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे। आम्ही ओबीसी आरक्षणामध्ये आहोत आणि आमच्या नोंदी सापडल्या आहेत, आम्हाला आरक्षण मिळणारच आहे। आमच्या आरक्षणाविरोधात काही जण रस्त्यावर आले आहेत, त्यांना ओबीसीमध्ये आम्ही नको आहोत, परंतु आम्ही ओबीसीच आहोत, राज्यभरात त्या नोंदी मिळत आहेत। आम्ही धनगर समाज आणि वंजारी समाज यांच्या आरक्षणाला धक्का लावत नाही। आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती केली आहे, आंदोलकांवर होणारी कारवाई थांबवावी, परंतु काही पोलीस आकसापोटी कारवाई करत आहेत। पोलिसांना जात नसते आणि नसायलाही पाहिजे, तेव्हाच राज्य शांत राहते। पोलीस आपला मित्र आहे, साथ देणारे आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे। परंतु माजलगावमध्ये पोलीस जातीयवाद निर्माण करत आहेत। माजलगावचे स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरून कारवाई होत आहे, परंतु तुम्हाला उद्या आमच्या दारात यायचे आहे, असे मनोज जरांगे यांनी लोकप्रतिनिधींना सुनावले। तुम्हारी जीत किस्मत तय नहीं करती, बल्कि तुम्हारी काबिलियत तुम्हारी जीत तय करती है। जो जीता वही सिकंदर। सोलापुरात पहलवान सिकंदर शेख यांचे हार्दिक स्वागत। शुभेच्छुक नजीब भाई शेख, जरिया फाउंडेशन सोलापुर।